आजही 24 तास एक पाऊल पुढे। सिगारेट पिणाऱ्यांची संख्या मोठी आहे। काही लोक इतरांवर प्रभाव टाकण्यासाठी सिगारेट पितात, तर काही जण स्टाईल स्टेटमेंट म्हणून सिगारेट पेटवतात। काही ना त्यांची तल्लफ आहे, पण या सिगारेटमध्ये किती घातक पदार्थ वापरले जातात याची तुम्हाला कल्पना आहे का? नाही ना। पण आता आम्ही तुम्हाला जे काही दाखवणार आहोत ते पाहिल्यानंतर तुम्ही जर सिगारेट पीत असाल तर ते सोडण्याची इच्छा झाल्याशिवाय राहणार नाही। धूम्रपान करणाऱ्यांची तसंच तंबाखू सेवन करणाऱ्यांची संख्या देशात कमी नाहीये, पण या तंबाखूजन्य पदार्थांमध्ये कोणते पदार्थ वापरले जातात याची कल्पना व्यसन करणाऱ्यांना नसते। पण आता आम्ही तुम्हाला जे काही दाखवणार आहोत ते पाहिल्यानंतर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही। टॉयलेट क्लीनर। सिगारेटमध्ये फ्लेवरसाठी अमोनिया आणि निकोटीनचा वापर होतो। टॉयलेट क्लीनर आणि हेअर डायमध्ये हे पदार्थ वापरले जातात। बघितलं, टॉयलेट क्लीनर आणि हेअर डाय मध्ये वापरले जाणारे पदार्थ सिगारेट मध्ये फ्लेवर साठी वापरले जातात, पण हेच पदार्थ सिगारेट मध्ये वापरले जातात असं नाही, तर आणखीन काही घातक पदार्थांचा वापर सिगारेट मध्ये केला जातो। सिगारेट मध्ये बेन्झिन आढळून येतं। हे बेन्झिन खर तर कोळसा आणि पेट्रोलियम मधून बाहेर पडतं, तसंच ते इंधनात मिसळलं जातं। हा एक कार्सिनोजेनिक पदार्थ असून त्यामुळे ल्युकेमिया आणि कॅन्सरचा धोका बळावतो। कोळसा आणि पेट्रोल। सिगारेट मध्ये बेन्झिन आढळून येतं। कोळसा आणि पेट्रोलियम मधून बेन्झिन बाहेर पडतं। इंधनात बेन्झिन मिसळलं जातं। शवागृहात मृतदेह जास्त दिवस टिकून राहावा यासाठी शवावर फॉर्मलडिहाइड नावाचा द्रव्याचा लेप लावला जातो। तो अत्यंत विषारी असतो, पण हा द्रव सिगारेट तयार करताना वापरला जातो। मृतदेहासाठी वापरला जाणारा द्रव। शवागृहात वापरलं जातं फॉर्मॅलिडीहाइड। मृतदेह जास्त दिवस टिकून ठेवण्यासाठी फॉर्मॅलिडीहाइडचा वापर। अत्यंत विषारी फॉर्मॅलिडीहाइड द्रव्य। सिगारेटमध्ये निकोटीनचा वापर केला जातो, तसंच कीटकनाशकांचाही वापर केला जातो। कीटकनाशक आणि ड्रग्ज। सिगारेटमध्ये निकोटीन व्यतिरिक्त कीटकनाशकांचा वापर केला जातो। सिगारेटमध्ये आर्सेनिकचा वापर केला जातो, आणि हेच आर्सेनिक उंदीर मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधातही वापरलं जातं। विष। सिगारेटमध्ये आर्सेनिकचा वापर। उंदीर मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधात आर्सेनिकचा वापर। हायड्रोजन सायनाइडचा वापर गॅस चेंबरमध्ये केला जातो। सिगारेटमध्ये वापरलं जाणारं कॅडमियम हे बॅटरी तयार करण्यासाठी वापरलं जातं। बॅटरी। सिगारेटमध्ये कॅडमियमचा वापर। बॅटरीत वापरलं जातं कॅडमियम। प्लास्टिक तयार करताना व्हिनाइल क्लोराईडचा वापर केला जातो, आणि विशेष म्हणजे हे व्हिनाइल क्लोराईड फिल्टर्ड सिगरेटमध्ये वापरलं जातं। या व्यतिरिक्त सिगरेट आणि तंबाखूमध्ये टार, इथाइल फ्लोरेट, कार्बन मोनॉक्साईड, डीटीटी अशा घातक पदार्थांचा वापर केला जातो, आणि हे सगळे पदार्थ आरोग्यासाठी अत्यंत घातक आहेत। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। मानवी देह आणि आयुष्य हे सुंदर आहे, आणि म्हणूनच ना सिगारेट जाळू नका किंवा आयुष्य जाळू नका। आजच्या प्राईम वॉच मध्ये इथंच थांबूयात। ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे। झी 24 तास, एक पाऊल पुढे।